सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनामुळे मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सातारा शहरातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या संगमौली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अग्निकुंड कमी पडत आहेत. सध्या कोविडसाठी 10 अग्निकुंड या ठिकाणी असून आणखी 6 अग्निकुंड सातारा नगरपालिकेच्या वतीनं देण्यात येणार आहेत. सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बापट यांच्यासह पदाधिकारी आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी या ठिकाणच्या अग्निकुंडांची पाहणी केली. यावेळी अंत्यसंस्कारांसाठी जागेची कोणतीही कमतरता भासणार नाही असा विश्वास राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केला आहे. सातारा शहर आणि परिसरासाठी संगम मौली इथे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने 20 वर्षापूर्वी कैलास स्मशानभूमी उभारली होती. ती फक्त मर्यादित अग्निकुंड होते. कोविडसाठी ती स्मशानभूमी नव्हती, परंतु कोविडचं ज्यावेळेस गेल्या वर्षी सुरुवात झाली मरण मृत्यूला, त्यावेळेसपासून माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार या स्मशानभूमीतला काही भाग कोविडसाठी आरक्षित केला. त्याच अनुषंगाने या ठिकाणी 10 अंत्यसंस्कार एकावेळेस होतील असं नियोजन केलं. 10 सुद्धा पुरत नाहीत म्हणून एका दिवशी 2, म्हणजे सकाळी 10 दरम्यान एक अंत्यसंस्कार होतो आणि संध्याकाळी 6 दरम्यान एक अंत्यसंस्कार होतो. म्हणजे एका अग्निकुंडात 2 अंत्यसंस्कार वेगवेगळ्या वेळेस होतात, त्यामुळे 20 एकावेळेस अंत्यसंस्कार एका दिवशी आम्ही करत असतो. त्याचप्रमाणे आता तेसुद्धा मृत्यूदर वाढल्यामुळं कोविडचा तेसुद्धा पुरत नाहीत म्हणून आत्ताच माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाने CO साहेब या ठिकाणी आले होते आणि 6 अग्निकुंड आणखीन या ठिकाणी बसवणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्वी जे खराब झालेले आहेत अग्निकुंड तेसुद्धा अग्निकुंड रिपेअर करून बदलून करायचा आमचा सगळ्यांचा मनोभाव आहे आणि कुठल्याही प्रकारे मृतदेहाची अवहेलना होऊ नये असं नियोजन बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सरकारच्या वतीनं आम्ही केलेलं आहे.